त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्व आतुर आहोत. हे आदरणीय माननीय राजसाहेब ठाकरे हे आपल्याशी संवाद साधतील. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तुम्ही जरा त्या मीडियाच्या काय स्टँडवरती जे चढलेत त्याला खाली उतरा, जरा थोडंसं खाली उतरा जरा. आता जिकडे तुम्हाला बसून ऐकता येईल, उभं राहून ऐकता येईल, न बघता ऐकता येईल तसं आता ऐका. आज 17व्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जात आहोत. या निवडणुका कशासाठी घ्यायच्या असतात, कोणासाठी घ्यायच्या असतात, का घ्यायच्या असतात, मला असं वाटतं या निवडणुका ह्या तुमच्यासाठी असतात. लोकप्रतिनिधी हे तुम्ही निवडून देता, त्याच्या बदल्यामध्ये तो लोकप्रतिनिधी तुमच्यासाठी काय करेल हे सांगतो या एका विश्वासावरती त्याला मतदान होतं, त्याला आपण निवडणूक म्हणतो. आणि मग 5 वर्षामध्ये आपण अशी अपेक्षा धरतो की त्या लोकप्रतिनिधीकडनं किंवा सत्तेत बसलेल्या त्या पक्षाकडनं तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी ही त्या पक्षावरती ही निश्चित असते, नाहीतर निवडणुका कशाला लढवायच्या आहेत, नाहीतर उपयोग काय त्या निवडणुकांचा. तुम्हाला दिलेले शब्द जर समजा पालटा येत नसतील तर तुम्ही का म्हणून तिथे रांगेत उभे राहून मतदान करणार आहात, उन्हातानाचे तुम्ही उभे राहणार, मतदान करायला उभे राहणार आणि मग समोरची व्यक्ती, समोरचा पक्ष ज्या वेळेला तुम्हाला कळतो 5 वर्षांनी की या माणसाने आपल्याला जे सांगितलं त्यातलं काहीच पूर्ण झालं नाही, कोणत्याच गोष्टी केल्या नाहीत. मी अनेकदा या गोष्टींचा विचार करताना मला खरंच वाटतं की खरंच लोकांना नक्की हवं काय असतं, मला सांगा काय किती काय गरजा असतात. आपण गरज म्हणून पकडली तर काय गरजा असतात. समजा शहरामधली गोष्ट घेतली, आपल्या ग्रामीण भागामधली गोष्ट घेतली, शहरातले थोडे विषय वेगळे असतात, ग्रामीण भागातले थोडे विषय वेगळे असतात, पण काही बेसिक गोष्टी तर त्याच असतात. कुठच्याही आपल्या आई वडिलांना त्यांना असं वाटतं की माझा मुलगा चांगल्या शाळेमध्ये शिकला पाहिजे, शाळा असली पाहिजे, शाळा झाल्यावर तिथे आई वडिलांना वाटतं की माझा मुलगा जरा चांगल्या माझी मुलगी चांगल्या कॉलेजमध्ये शिकली पाहिजे, माझ्या आजूबाजूला एक काही बाबा बरा बाजार पाहिजे, काही एखादा सिनेमा किंवा नाटकाचं थिएटर असेल तर चालेल विरंगुळ्यासाठी, एखादा बरा दवाखाना हॉस्पिटल असलं तर पाहिजे, मुलांना खेळण्यासाठी एखादी बाग पाहिजे, जरावरच्या मुलांना खेळण्यासाठी एखादं चांगलं मैदान पाहिजे, ग्रामीण भागामध्ये पाणी पाहिजे, आम्हाला वीज पाहिजे, शेतीसाठी आम्हाला शेती करताना आम्हाला आमचे पंप जळतात तर आम्हाला विजेचा पुरवठा नीट पाहिजे, वीज आणि पाणी जर समजा मिळालं तर आमची शेती बहरदार होईल. काही बेसिक गोष्टी असतात. आता ज्या वेळेला नाशिक शहर ज्या वेळेला आमच्यामध्ये हातामध्ये होतं
जो जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्यामध्ये पण न दिलेल्या गोष्टी नाशिक शहरामध्ये आम्ही केल्या होत्या, सांगितल्या नव्हत्या तेव्हा। नाशिक हे एकमेव शहर असं आहे भारतात की ज्या ठिकाणी काही कशाचा त्यांचा संबंध नसताना फक्त नाशिकच्या प्रगतीसाठी म्हणून टाटांनी पैसे टाकले, रिलायन्सने पैसे टाकले, महिंद्रांनी पैसे टाकले, मुंबईचं विमानतळ ज्यांनी बनवलेलं आहे ते जीरिक आहे त्यांनी पैसे टाकले, पुण्याचे बीजी शिरकेणी कंपनी आहे त्यांनी पैसे टाकले, महानगरपालिकेने जी त्यांची त्यांची जी कामं होती ती केलीच। पण हे इतर लोक जे होते या इतर लोकांनी असा एखाद्या शहरामध्ये पैसे टाकायची ही पहिलीच वेळ। या अगोदर कधी कोणी त्यांना आजपर्यंत सांगितलेलं नव्हतं की बाबा तुमच्या तुमचा जो CSR फंड असतो त्याच्यामध्ये ह्या ह्या गोष्टी तुम्हाला करता येतील त्या कृपा करून करा, कोणी सांगितलं नव्हतं। आणि म्हणून मी तुम्हाला आज ओ आता बस बंद व्हा, आता मला बोलू देत, आता मी काय बोलतो ते ऐका। आणि त्या गोष्टी किती वेळात केल्या? 5 वर्षात। दिसेल तुम्हाला त्या पहिल्या 5 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये कोणकोणती कामं केली त्याची एक फक्त पुन्हा विसरला असाल तर एक झलक म्हणून तुमच्या समोर मला द्यावीशी वाटते। कि 5 वर्षात एखादा राजकीय पक्ष एखाद्या शहरामध्ये कसं आणि किती काम करू शकतो हे 5 वर्षामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या शहरामध्ये दाखवून दिलं, जे त्या प्रकारचं काम अनेक वर्ष महानगरपालिका ज्यांच्या ज्यांच्या हातामध्ये आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या शहरामध्ये तिथल्या तिथल्या शहरामध्ये देखील करता आलेली नाहीत ती कामं, अशी कामं पहिल्या 5 वर्षामध्ये नाशिक शहरामध्ये आपण करून दाखवली। दाखवा पाच वर्षामध्ये 510 किलोमीटरचे नाशिक शहरामधले अंतर्गत रस्ते झाले, 1 शहीद सर्कल मायलन सर्कल रात्रीचंच ते मायलन सर्कल ABB सर्कल चिल्ड्रन्स ट्रॅफिक एज्युकेशन पार्क हे तेच आहे, हे गोदा पार्क, जे गोदा पार्क ज्या वेळेला इथे नाशिकमध्ये पूर आला त्यावेळेला ते वाहून गेलं, हे बोटॅनिकल गार्डन, हे टाटा ट्रस्टने केलेलं लेझर शो, हे रात्रीचं कसं गेट दिसतं ते माननीय बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक, त्याच्यातली दीपमाळ, हे सगळे आतले फोटो, ही जी तलवार तुम्ही आत्ता जी बघितली ती इंग्लंडमध्ये असलेली महाराजांनी जी राज्याभिषेकाच्या वेळेला महाराजांच्या जी बरोबर तलवार होती जगदंबा तलवार त्याची प्रतिकृती आहे ती। हे घनकचरा प्रकल्प म्हणजे आज अनेक शहरांमध्ये कचऱ्यावरनं भांडणं सुरू आहेत, वाद सुरू आहेत, डम्पिंग ग्राउंड कुठे हलवायचं आणि त्या डम्पिंग ग्राउंडचं काय करायचं, पण नाशिकमधला जो कचऱ्याचा विषय आहे तो आपण पहिल्या 5 वर्षामध्ये आपण संपवला। इथे घंटागाड्या आपण ज्या प्रमाणात आणल्या आणि सुरू केल्या त्याच्यानंतर हे सगळे प्रकल्प उभे राहिले, त्याच्यानंतर खतनिर्मिती, हे जलशुद्धीकरण प्रकल्प 20 लक्ष लिटरच्या 17 टाक्या बांधल्या आपण, हे मलजल प्रक्रिया केंद्र,
हे मुकणे धरणाची मुकणे धरण जे आहे तिकडनं नाशिक शहराला आपल्याला इकडचं फक्त एका धरणावरनं पाणी येतं. या मुकणे धरणावरचं पाणी हे आणण्याचं काम आपण केलं आणि नाशिक शहराचा पुढच्या जवळपास 40 वर्षाचा पाण्याचा प्रश्न आपण संपवून टाकला. पुढचे 40 वर्ष नाशिक शहराला पाण्याचा प्रश्न कधीही निर्माण होणार नाही. हे मुकणे धरणापासून 16 किलोमीटरची पाईपलाईन, 50 हे बघा उड्डाण पुलाखालचं सुशोभीकरण, रविवार कारंजा, हे वाहत्या पाण्यातील 100 फूट कारंजा, हे वॉटर कर्टन आपल्या ब्रिजवरचा, होळकर ब्रिजवरचा, एका वर्षात स्मार्ट नाशिक ॲपद्वारे 18,500 समस्यांचं निवारण केलं आपण लोकांनी ज्या तक्रारी केल्या त्याच्यावर. हे 5 वर्षात केलेली कामं आहेत. या 5 वर्षामध्ये ज्या प्रकारची कामं नाशिक शहरामध्ये झाली, नाशिककरांनी जो काही निर्णय द्यायचा तो दिला, वाईट वाटलं दुःख वाटलं परंतु जी कामं केली ती छाती ठोकपणे तुमच्या समोर येऊन तेव्हा पण मांडली होती मी. छाती ठोकपणे तुमच्या समोर येऊन मी मांडली होती आणि कधी बोललो नव्हतं. फुकटच्या गोष्टी कधी तुम्हाला सांगितल्या नव्हत्या. नुसती भाषणबाजी करून तुमची मतं मिळवण्यासाठी असली भाषणं केली नव्हती. दाखवा भाषण. देश बदलतो आहे, महाराष्ट्र बदलतो आहे, आता नाशिक बदललं पाहिजे. अनेक लोक म्हणतात आमच्या नाशिक कडे पाहणार कोणी नाही, अनेक लोक म्हणतात नाशिकचा कोणी वाली नाही, अनेक लोक म्हणतात आम्ही वेगवेगळ्या नेत्यांवर विश्वास टाकला पण कुठल्याच नेत्याने नाशिकला काही दिलं नाही. मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे की या ठिकाणी एकदा माझ्यावर विश्वास टाका. मी तर आज या ठिकाणी आपण म्हणत असाल तर मी या ठिकाणी अनाऊन्स करतो, या ठिकाणी घोषणा करतो, आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. काय केलं या बापाने? स्मार्ट सिटी, स्मार्ट सिटीमध्ये नाशिक आलं स्मार्ट सिटीमध्ये. आणि नाशिकच्या स्मार्ट सिटीमध्ये दाखवत आहेत काय? तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली नाशिक शहरामधली कामं. वर्तमानपत्राची कात्रणं दाखवा. मनसेच्या पायाभरणीवरती भाजपचे इमले, मनसेच्या प्रकल्पावरती भाजपचा डल्ला. स्मार्ट सिटीत घुसवले आधीच्या सत्ताधाऱ्यांचे प्रकल्प. मनसेची कामे दाखवण्याचा स्मार्टपणा. बनवेगिरी स्मार्ट सिटीच्या वर्धापन दिनी राज यांच्या प्रकल्पाचे प्रदर्शन, मनसेच्या प्रकल्पाचे भाजपाकडून ब्रँडिंग. हे नाशिक मधल्या शहरात, नाशिक शहरामधली जी वर्तमानपत्र आहेत. बस रे, सगळी सभा संपली की एक तास घोषणा द्या. अरे बसेल घसा आता बस. ते तोंडात काहीतरी घाल रे, ते पिऊन आलंय का? ही नाशिक मधल्या वर्तमानपत्रांमधल्या बातम्या आहेत. ह्या का मी रचलेल्या बातम्या नाही आहेत. कोणत्या गोष्टीवरती या सरकारला मार्क द्यायचे ते एकदा तर कळलं तर पाहिजे. याच नाशिकमध्ये येऊन नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की आम्ही कांद्याला भाव देऊ. आमचं सरकार आल्यानंतर अगोदरच्या सरकारने जे काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत, ती जी नीती आहे ती सगळी नीती बदलू
आणि कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही चांगले दिवस आणू. याच तुमच्या देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, थापाप काय एवढे खोटं बोलतात, काही खोटं बोलायला काही मर्यादा असतात की नाही. या देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की मी महाराष्ट्रामध्ये, ही 2 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय तुम्हाला मी, 2.25 वर्षापूर्वीची, महाराष्ट्रामध्ये म्हणे आम्ही 1,20,000 विहिरी बांधल्या. 1,20,000 विहिरी कशाला म्हणतात, 1,20,000 विहिरी काही खोटं बोलायला काही मर्यादा. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री हे नाशिक शहराचे पालकमंत्री आहेत ना, बरोबर ना? नाशिक शहरामधले एक इतकं विदारक चित्र या नाशिक जिल्ह्यामधलं, हे जे 1,20,000 विहिरी बांधतायत सांगतायत, आज महाराष्ट्र राज्यामधले जवळपास किती मला असं वाटतं 28,000 का 29,000 गावं दुष्काळ म्हणून जाहीर केली आहेत, दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत. 28 ते 29,000 गावं मग जो संपूर्ण इरिगेशन वरती पैसा खर्च झाला तो गेला कुठे? आज मी तुम्हाला एक फक्त गोष्ट दाखवण्यासाठी आणले, किती भयानक गोष्ट आहे बघा. इथल्या जवळच्या एका तालुक्यामध्ये महिला विहिरींवरनं पाणी काढतायत, ती दाखव जरा बघा, हे किती भयानक आहे ही गोष्ट. नाशिक जवळचं हे बोर्डेची वाडी गाव, एकीकडे हंडावर पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण सुरू आहे, तर दुसरीकडे गावातल्या महिला असं जीवावर बेतून पाणी भरतायत. साठ फूट खोल असलेल्या विहिरीतल्या पाण्यानं केव्हाच तळ गाठलाय. हंडाभर पाणी मिळवायचं असेल तर त्यासाठी जमिनीचा तळ खरवडावा लागतोय. मग काय, त्या बाया बापड्या साडीचा पदर खोचतात आणि सुरू होतो हा जीवघेणा प्रवास. चार पाच महिला मिळून पाणी येतो, मग एक महिला विहिरीत उतरते, बाकी महिला वरती राहतात डरामा घ्यायला, मग त्या तशी आम्ही पाणी काढतो. भीती वाटते पण मग आता उतरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. रस्ता सर्वात पाण्याचे आम्ही प्रश्न आल्यावरती मतदान करणाऱ्यांना सांगतो, पण ते आश्वासनच देता का करू. जी परिस्थिती म्हणजे बरेच दिवस झाले, वर्षानुवर्षे असंच चाललंय, 7-8-10 वर्ष आमची सोयच नाही, काहीच नाही. बोर्डेची वाडी हे गाव इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरच्या वेशीवर येत. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणारे हे तालुके, शिवाय मुंबईकरांच्या घशाची कोरड भागवणारं वैतरणा धरण हे देखील याच गावाच्या परिसरात आहे. पण धरण उशाला आणि कोरड घशाला अशी गत या गावाची झाली आहे. महाराष्ट्राची परिस्थिती अख्ख्या ही अख्खी अख्ख्या महाराष्ट्राची परिस्थिती आहे. अगोदरच्या सरकारवरती मीही तुटून पडलो होतो, सर्वात जास्ती मी तुटून पडलो होतो यांच्यापेक्षा. आणि त्यावेळेला एक मोठी बातमी गाजत होत्या, मोठ्या बातम्या गाजत होत्या त्यावेळेला. कि महाराष्ट्र राज्याचे 70,000 कोटी रुपये इरिगेशन मधले गेले कुठे? याच भाजपच्या काही लोकांमधनं मला काही पत्रकारांनी मला काही पेपर आणून दाखवले, पेपर दाखवले आणि पेपर दाखवल्यानंतर मी त्याच्यानंतर जो प्रचार केला होता 2012 त्यावेळेला सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये या सगळ्या गोष्टी सुरू होत्या, टेलिव्हिजन चॅनलवरती या गोष्टी सुरू होत्या, भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते सगळे ओरडत होते, कसा भ्रष्टाचार झाला, कसा भ्रष्टाचार झाला, कसा. 4.5 वर्ष झाली,
आज सांगा देवेंद्र फडणवीसजी, भ्रष्टाचार झाला की नाही झाला? जर समजा झाला होता तर तुम्ही 4.5 वर्ष काय करत होतात, गप्प का बसलात? कोणती कारवाई झाली? अजित पवार किंवा सुनील तटकरे यांच्यावरती कोणती कारवाई झाली? नाही. छगन भुजबळानं आत टाकलं, पुढे काय? पुढे कोणीच काही सांगत नाहीये. या सगळ्या गोष्टी दिखाऊ, सगळ्या गोष्टी दिखाऊ लोकांची मतं मिळवण्यासाठी म्हणून तुम्ही आमच्याकडे पण वाटेल त्या गोष्टी पाठवणार. ती जे पत्रकार त्यातले काही आले होते माझ्याकडे त्या गोष्टी घेऊन, मला कालांतराने कळलं आता ते भाजपचं काम करत आहेत. मी बोलावं म्हणून, याच्यासाठी म्हणून माझ्याकडे ते पाठवलं गेलं होतं. जर भ्रष्टाचार झाला होता त्या दिवशी मी एक सांगलीला असताना, सांगली का साताऱ्याला असताना, साताऱ्याला असताना मला तिकडे एका वर्तमानपत्रामध्ये एक बातमी दिसली अमित शहांच्या भाषणामधली. अमित शहा विचारतायत 70,000 कोटीचा भ्रष्टाचार झालेला जो होता त्याचं पुढे काय झालं? अरे आता आम्ही सांगायचं? सत्तेमध्ये तुम्ही बसलायत ना, तुम्ही सांगा की खरंच भ्रष्टाचार झाला होता का नव्हता झाला, की फक्त तुमच्या राजकारणासाठी म्हणून या गोष्टी वाढवल्या गेल्या? तुमच्या राजकारणासाठी, तुमच्या सत्तेसाठी म्हणून त्या गोष्टी आमच्याकडे पाठवण्यात आल्या? मग जर महाराष्ट्रामध्ये आता भारतीय जनता पक्षाच्या आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये जर समजा इरिगेशनची कामं झाली असतील तर 28,000 ते 29,000 गावं ही दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर कशी काय झाली? मग पाण्याचं काम का नाही झालं? मग ते पैसे गेले कुठे? याची काय उत्तर आहेत? मी बघाशी भाषण करायला सुरुवात करताना मी तुम्हाला सांगितलं होतं कशासाठी निवडणूक लढवायच्या. तुम्हाला मूर्ख बनवण्यासाठी म्हणून फक्त निवडणुका लढवत बसायच्या आणि तुमच्या आयुष्यातली 5-5 वर्ष काढत बसायची. हेच नरेंद्र मोदी इथे नाशिकमध्ये आले असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांबद्दल काय बोलले होते? तुमच्याच कारणाने ऐका आणि तुमच्याच डोळ्यांनी बघा. ही जी निवडणूक आहे ना, ही खूप गंभीर निवडणूक आहे, लक्षात ठेवा तुम्ही. प्याज खाई है ना, वो आपके पसीने से बनी हुई प्याज खाई है. आप देखिए महाराष्ट्र में भाजपा की सरकार बनते ही इस सरकार की गलत नीतियों के कारण मेरे कपास पैदा करने वाले किसानों को जो नुकसान हो रहा है, मेरे प्याज की खेती करने वाले किसानों को नुकसान हो रहा है, उन सारी नीतियों को बदल दिया जाएगा और दिल्ली और महाराष्ट्र मिलकर के मेरे किसान भाइयों की समस्या का समाधान हम करके रहेंगे. भाइयों, मी स्वतः आता मध्यंतरी ज्या वेळेला दौऱ्यावरती होतो त्यावेळेला मी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मी भेटलो. मला ते दाखवत होते आमचा कांदा सडला, या कांद्याचं आता काही नाही होऊ शकत. पंतप्रधान येतात, मुख्यमंत्री येतात, तुम्हाला वचनं देतात, तुम्हाला आश्वासनं देतात, त्या आशेवरती लोक मतदान करतात आणि पुढे हाताला काय लागतं? किती रुपयावरती आला कांदा? 1 रुपये आणि 2 रुपये किलो? हा आमच्या गावातला, आमच्याकडच्या महाराष्ट्रामधला शेतकरी काय बोलतो तुम्ही ऐका. आप क्या प्याज उगाएंगे अगर प्याज की कीमत 2 रुपये किलो पाएंगे? अभी 1 रुपये किलो 2 रुपये किलो भाव चालू. ये प्याज अभी फेंकने के लायक हो गए, फिर भी भाव नहीं बढ़ रहे. आप
महंगा प्याज ही पाएंगे। अगर प्याज उगाने वाले किसान की बेटी की शादी टूट जाए, बेटे की पढ़ाई छूट जाए, लड़की की शादी, इसका सब प्लान हमने एक प्याज के ऊपर किया था। हमारे लागत का पैसा नहीं निकला, जो किसान खुदकुशी कर रहे, इसकी वजह यही है। महाराष्ट्र मध्य प्रदेश में किसान को प्याज की कीमत 1-2 रुपए किलो मिलने लगी तो मुफ्त में बांटने को मजबूर हुआ। मुलीच्या लग्नाचा प्लॅन करून ठेवला होता त्यांनी, सडला कांदा, लग्न मोडलं। हे एक उदाहरण डोळ्यासमोर आलंय, असे कित्येक उदाहरणं असतील। पीक घेत असताना त्याला असं वाटत असेल, त्यांनी काहीतरी स्वप्न पाहिलं असेल की आता हे पीक आल्यावरती, माझ्याकडे पैसे आल्यावरती मी काहीतरी करेन, सगळी स्वप्न उद्ध्वस्त। यांना लक्ष द्यायला वेळ नाहीये। निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला येऊन सांगणार आम्ही दत्तक घेतो म्हणून, नंतर बाप पळून जाणार। आज मला सांगा, हे भारतीय जनता पक्षाचे यांच्या मनात बघा काय। आज जवळपास महाराष्ट्रामध्ये यांच्या काळात, फक्त महाराष्ट्रातलं बोलते मी तुम्हाला, भाजप शिवसेनेच्या काळामध्ये 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। 14,000 कुठच्या कुठच्या भागामध्ये किती किती आत्महत्या झाल्या जरा बघा। बाजूला रे, अमरावती विभागामध्ये, अमरावतीचे सगळे जिल्ह्यांमध्ये 5,232, औरंगाबाद म्हणजे मराठवाड्यामध्ये 4,698, नाशिक म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये 2,153, नागपूर म्हणजे उत्तर विदर्भामध्ये 1,585, पुण्यामध्ये 391 आणि कोकणामध्ये 15। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचं भांडवल करून हे सत्तेमध्ये बसले आणि ह्यांच्या काळामध्ये 14,000 शेतकरी आत्महत्या करतात, शेतकऱ्यांचा माल सडून जातो, घर उद्ध्वस्त होत आहेत, मुलींची लग्न मोडतायत, मुलाचं शिक्षण सुटतंय, आणि वर ह्यांचा माज बघा, माज। मी ह्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची फक्त मी तुम्हाला विधानं ऐकून दाखवतो, फक्त विधानं। शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करा, ज्याला शेती करायची असेल तो करेल, मरतायत तर मरू द्या। संजय धोत्रे, खासदार भाजपा। किसान सरकार या भगवान भरोसे न रहे। कोण? नितीन गडकरी केंद्रीय मंत्री। आवाज वाढवून बोलू नका, सरकारकडे काय नोटा छापायची मशीन नाही। चंद्रकांत पाटील सहकार मंत्री, हे शेतकऱ्यांशी बोलतानाची वाक्य आहेत। शेतकरी संपावर गेले तरी काही फरक पडणार नाही, माधव भंडारी भाजप प्रमुख प्रवक्ते। शेतकऱ्यांना मोबाईलचं बिल भरायला काही वाटत नाही, मग वीज बिल का भरत नाहीत? एकनाथ खडसे। आहेत का प्रत्येकाकडे मोबाईल फोन? आहेत का? किसान ड्रग्ज आणि नामर्दी की वजह से आत्महत्या कर रहा है। किसान ड्रग्ज और नामर्दी की वजह से आत्महत्या कर रहे हैं। राधा मोहन सिंह केंद्रीय कृषी मंत्री। एवढी तूर खरेदी केली तर अर्थात चाले। रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष। किसान कायर और अपराधी है। ओम प्रकाश धनगर कृषी मंत्री हरियाणा भाजप। शेतकऱ्यांची आत्महत्या ही फॅशन झाली आहे। गोपाळ शेट्टी खासदार भाजप। शेतकऱ्यांची आत्महत्या फॅशन झाली आहे। ज्या गोष्टीतनं जीव जातो, जो जीव परत येणार नाहीये, ती फॅशन म्हणतात त्याला। हा जो सत्तेचा मास आहे ना, हा मास तुम्हाला उतरवायला लागणार आहे। आज अनेक ठिकाणी महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी शेती नीट चालत नाही, वडिलांचे हाल पाहवत नाहीत, आणि अशा सगळ्या अनेक परिस्थितीमधनं तो माझ्या ग्रामीण महाराष्ट्रामधला माझा तरुण किंवा माझ्या तरुणी, त्या म्हणतात नाही मला नाही शेती करायची,
मी शहराकडे जाणार, मी नोकरी करणार, ते एक वेगळी स्वप्न पाहतात. ही सगळी स्वप्न नरेंद्र मोदींनी दाखवली होती. ज्या वेळेला ह्यांनी 2014 ची निवडणूक लढवली त्याच्या अगोदरचा प्रचार आठवून बघा. या देशाला आम्ही अच्छे दिन आणू, या देशातल्या प्रत्येक बेरोजगाराला दरवर्षी आम्ही 2 कोटी बेरोजगारांना आम्ही रोजगार देऊ. दरवर्षी 2 कोटी बेरोजगारांना रोजगार म्हणजे साधारणपणे आत्ता या आत्ताच्या निवडणुकीपर्यंत 10 कोटी लोकांना रोजगार मिळायला पाहिजे होता. 10 कोटी लोकांना रोजगार याचा अर्थ साधारणपणे घरातली 4 माणसं पकडली तर या देशातले 40 कोटी लोकांना त्यांची पोटं भरली असती. झालं काय? झालं उलट. एके दिवशी आमच्या पंतप्रधानांना झटका आला आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरला माहिती नाहीये, आमच्या फायनान्स मिनिस्टरला माहित नाही, अर्थमंत्र्याला माहित नाहीये, आमच्या देशाच्या कॅबिनेट मिनिस्ट्रीला माहिती नाहीये. सगळ्यांना आज बसवले आणि या माणसाने बाहेर जाऊन सांगितलं आजपासून नोटा बंद. हा देश अख्खा रांगेमध्ये उभा राहिला. माझ्याकडे प्रत्येक गोष्टींची व्हिज्युअल्स नाही आहेत पण मला जे काही मिळाली काही ठिकाणी जी लोक प्रामाणिकपणे रांगेमध्ये उभी होती की सगळे ती जी परिस्थिती होती तुम्ही आठवून बघा की हातामध्ये पैसे आहेत पण ह्या नोटा रद्द झालेल्या आहेत. आता करायचं काय? बँकेमध्ये जाऊन बदलून घ्यायचे आहेत. बदलून घ्यायला रांगेमध्ये उभे राहिले, त्याच्यामध्ये जवळपास 100-125 माणसं मेली आणि परिस्थिती काय आली? एक फक्त तुम्हाला परिस्थिती दाखवतो एका बँकेच्या बाहेरची. हे देशातल्या अनेक शहरांमध्ये झालं, अनेक जिल्ह्यांमध्ये झालं, अनेक तालुक्यांमध्ये झालं. लोक पॅनिक झाले होते, कळत नव्हतं काय करायचं. आणि समजत नव्हतं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कसं तोंड द्यायचं घरी. देशाला कळत नव्हतं की हा निर्णय का घेतला. शहरासारख्या ठिकाणी जिकडे एटीएम मशीन्स असतात त्या एटीएम मशीनमध्ये नवीन नोटा जात नव्हत्या. निवडणुकीच्या अगोदर याच नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की जे काँग्रेस सरकार जीएसटी आणत होती ती आणू नका आणि हे सरकारमध्ये आल्यानंतर ह्यांनी जीएसटी आणली. नोटबंदी झाली, नोटबंदी आणि या जीएसटीमुळे या बाबानं या देशामधल्या जवळपास 4.5 ते 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. 4.5 ते 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या याचा अर्थ त्यांचं जे कुटुंब असेल त्याचा काय परिणाम झाला असेल त्या कुटुंबावरती. तुम्हाला तुम्ही नोकरी देणार म्हणून सांगायला आला होता ना सत्तेमध्ये, तुम्ही रोजगार देणार म्हणून सांगायला आला होता सत्तेमध्ये, पण तुम्ही आल्यावरती जवळपास 4.5 ते 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. मी मगाशी म्हटलं ना की जो शेतकरी बांधव माझा तिथे शेती करतोय त्याची मुलं, तो म्हणतो की नाही वडिलांची परिस्थिती बघून मला शेती करावीशी नाही वाटत, मला शहरात जायचं, नोकरी घ्यायची करायची आहे. आणि एका पंतप्रधानाच्या निर्णयाने जवळपास या देशातल्या 4.5 ते 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या जातात. आकडा बाहेर येऊ देत नाहीत बाकीचा सगळा. सगळ्या गोष्टी बंद करून टाकल्या, दाबून टाकलेल्या आहेत, तुमच्यापर्यंत आकडे पोचू द्यायची नाही आहेत. मी काल एक गोष्ट सांगितली, तुम्हाला ही सांगतोय. ही जी नोटबंदी झाली ना, ही नोटबंदीचं काय प्रकरण होतं? आता परवा दिवशी कपिल सिब्बलांनी एक पत्रकार परिषद घेतली, अनेक टेलिव्हिजन चॅनलवरनं ती पत्रकार परिषद दाखवलीच नाही. त्या पत्रकार परिषदेमध्ये कपिल सिब्बल एक निष्णात वकील सुप्रीम कोर्टाचे,
बिना कारण येऊन ते असली पत्रकार परिषद घेणार नाहीत. या सगळ्या गोष्टींचे पुरावे त्यांच्याकडे असल्याशिवाय त्या गोष्टी ते करणार नाहीत. आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर देखील आज या क्षणापर्यंत भारतीय जनता पक्षाने ना त्यांच्यावरती केस टाकली आहे ना त्याच्यावरती ते उत्तर देत आहेत. ते म्हणतायत ती जर गोष्ट घडली असेल बाबांनो यात किती तुम्ही आणि आम्ही आपण किती मूर्ख बनलो. हा देश मूर्ख बनला. अनेकांच्याकडे पैसे आले तुमच्याकडे नाही आले. ही कपिल सिब्बलांची जी पत्रकार परिषद झाली ना त्या पत्रकार परिषदेतली एक फक्त मी तुम्हाला पॅरेग्राफ वाचून दाखवणार आहे. तुम्हाला कृपा करून शांतपणे हा पॅरेग्राफ जरा नीट समजून घ्या. आपण इथे आलेल्या माझ्या शेतकरी बांधवांनाही सांगतोय, माझ्या तरुणांनाही सांगतोय, तरुणींनाही सांगतोय, माता भगिनींना सांगतोय की काय प्रकारचं मूर्ख बनवलं गेलं. आणि जर समजा कपिल सिब्बल खोटं बोलत असतील तर भारतीय जनता पक्ष त्यांच्यावरती केस काय टाकत आहे वाचून दाखवतो. नोटबंदी होण्याच्या फार अगोदर आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या सहीने रुपये 2000 नोटा प्रचंड प्रमाणात परदेशात छापल्या गेल्या. नोटबंदीच्या अगोदरच त्या विमानाने एअरफोर्सच्या विमानतळावरती आणल्या गेल्या. त्या रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून जुन्या नोटांच्या बदल्यात घाऊकपणे प्रायव्हेट डील करून प्रायव्हेट पार्टीजना बदलून देण्यात आल्या. त्यातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला. या कामाकरिता रॉ ही आपली जी एजन्सी आहे ती आणि आरबीआयची माणसे गुप्तपणे कामाला लावली होती. 3,00,000 कोटी रुपये बदलून देण्यात आले. रॉच्या अधिकारी रवी रात्रेकर याच्या मदतीने 20,000 कोटी बदलण्यात आले. हे रिझर्व्ह बँक बेलापूर शाखा यांच्या मदतीने बदलण्यात आले. संजय शहाणे मॅनेजर इंडस बँक फोर्ट शाखा मुंबई याच्या मदतीने त्या बँकेच्या शाखेत 320 कोटी रुपये बदलण्यात आले. रबाळे नवी मुंबई, रबाळे नावाचं गाव आहे तिथे नवी मुंबई येथील MIDC गोडाऊनमध्ये 25,000 कोटी रुपये बदलून देण्यात आले. अशी माहिती कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत दिली असून याबाबतच्या स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ आणि संभाषणाच्या ट्रान्सक्रिप्ट सुद्धा पत्रकार परिषदेत दाखवण्यात आल्या. तुम्ही आज घरी गेल्यानंतर YouTube ही पत्रकार परिषद आहे, आपण ती जरूर बघा. जर परदेशामध्ये पैसे छापून आले आणि इकडे जर समजा प्रायव्हेट कंपन्यांना आणि प्रायव्हेट पार्ट्यांना जर समजा तुमची डील झाली त्याच्यामध्ये 3,00,000 कोटी रुपये बदलण्यात आले, लोकांना रांगेत का ठेवले तुम्ही? कशासाठी नोटाबंद केल्या? नवीन झालेल्या नोटा त्या ATM जात नव्हत्या, ती सगळी ATM बदलण्यात आली. त्याच्यावरती काही शेकड्यांनी आणि हजारोंनी कोटी रुपये खर्च झाले. या सगळ्या अख्ख्या प्रकरणामध्ये अनेक उद्योगधंदे डबघाईला आले, अनेक उद्योगधंदे खाली आले, अनेकांचे रोजगार, मी बोललो ना मग अशी 4.5-5 कोटी लोकांचे रोजगार गेले. ही HAL सारखी कंपनी, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी, या कंपनीकडे खरं तर राफेलचं विमान बनवायची गोष्ट त्यांच्याकडे यायला पाहिजे होती, जी अनिल अंबानीकडे गेली, ज्याचा विमानाशी काही संबंध नसताना फक्त मित्र या कारणामुळे त्याच्याकडे देण्यात आली. आणि आमच्या HALचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या पगारासाठी म्हणून सरकारला 1,000 कोटी रुपये त्यांना कर्ज काढावं लागलं पगार द्यायचे म्हणून. मग ही गोष्ट कारण त्यांना दिलीत. आज एअर इंडियासारख्या कंपनीला 2-2 महिने लोकांचे पगार दिले जात नाहीयेत. इतकी वर्ष असलेली जेट एअरवेज सारखी कंपनी डबघाईला आली, बुडाली. हे सगळे नोटबंदी आणि GST नंतरचे हे सगळे फटके आहेत. जेट एअरवेज बंद जवळपास डायरेक्ट 20,000 आणि त्यांच्यावरती अवलंबून असलेले साधारणपणे इतर असे मिळून 50,000 कुटुंब म्हणजे 50,000 लोक उद्ध्वस्त झाले. काम गेलं त्यांचं, एक कंपनी बसली. अशा असंख्य कंपन्या बसल्या या देशामध्ये, दाखवल्या जात नाहीत तुम्हाला.
टेलिव्हिजन वरती सांगितल्या जात नाहीयेत, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जात नाहीये, सगळ्या गोष्टी दाबून ठेवलेल्या आहेत। 2014, 2015, 2016, 2017, 2016 पर्यंतचा या देशातल्या बलात्काराचा आकडा मिळतो। या देशामध्ये ह्यांचं सरकार आल्यानंतर किती बलात्कार झाले तर 2016 शेवटचा आकडा मिळतो। या देशामध्ये 38,000 का 39,000 बलात्कार झाले या मोदींच्या सरकारमध्ये। त्याच्या अगोदरचाही आकडा तेवढाच आहे, त्याच्या अगोदरचाही तेवढाच आहे। आणि 2017 नंतर सगळे आकडे बंद करून टाकले, तुमच्यापर्यंत आकडे पोहोचवायचेच नाहीत। या देशात बेरोजगारी किती झाली आकडा पोहोचवायचा नाही। या देशामध्ये या देशातल्या राज्यांमधले किंवा इतर लोक कुठून कुठे गेले सांगायचं नाही। नोटबंदीमुळे काय काय झाले, परिणाम काय काय झाले, तुमच्यापर्यंत पोहोचवायचेच नाहीत। सगळी वर्तमानपत्र आणि सगळे चॅनल्स दाबून टाकले, सगळ्यांचे मालक बंद करून टाकलेत। तुमच्यापर्यंत या गोष्टीच येऊ द्यायच्या नाही आहेत। आणि हे मोदी सांगत होते, अमर्त्य सेन सारखी व्यक्ती सांगते की नोटबंदी फसली। आमच्या देशामधले जवळपास आरबीआयचे 2 गव्हर्नर राजीनामे देऊन मोकळे होतात। मी बघाशी सांगितल्याप्रमाणे 14,000 शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतायत, तर देशातला आकडा काय असेल? शेतकऱ्यांना भाव मिळत नाहीये, महिलांना सुरक्षा मिळत नाहीये, महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या मुला मुलींना इथल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन्स मिळत नाहीयेत, अनेक लोक बाहेरून येत आहेत। मला सांगा, हे नरेंद्र मोदींचं सरकार किंवा आज महाराष्ट्रामध्ये सरकार हे मोजायचं कशावरती? जर कुठचीच गोष्ट यांच्याकडे येत नसेल तर मला जरा सांगा कशावरती मोजायचं आहे ना? आणि हेच नरेंद्र मोदी म्हणाले होते की नोट मला 50 दिवस द्या, टाळ्या वाजून बोलले होते, मला 50 दिवस द्या। या 50 दिवसामध्ये जर ही नोटबंदी फसलेली दिसली तर या देश ज्या चौकामध्ये मला उभा करेल त्या चौकात मी हा देश देईल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे। नोटबंदी फसली, नोटबंदीमुळे देश खड्ड्यात गेला। आता नरेंद्र मोदींनी सांगावं कोणता चौक तो? काय गरज होती मला जरा सांगाव, काय गरज होती या माणसाला या देशाशी खोटं बोलायची? 2014 या माणसावरती या देशाने प्रेम केलं, भरभरून मतदान केलं। राजीव गांधींच्या नंतर या देशामध्ये एखाद्या माणसाच्या हातामध्ये बहुमत दिलं, बहुमत। काय वंडर्स करता आली असती या देशामध्ये, काय गोष्टी करता आल्या असत्या? पण आमच्या देशामधले अनेक उद्योगपती इथल्या बँकांचे पैसे घेऊन फरार झाले, हजारो कोटी रुपये घेऊन फरार झाले, हे मोदींच्या काळात झाले। आज त्या गोष्टींबद्दल नरेंद्र मोदी काही बोलायला तयार नाही आहेत। नोटबंदीबद्दल आज ते काही बोलायला तयार नाही आहेत। शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांबद्दल आज नरेंद्र मोदी काही बोलायला तयार नाही आहेत। महिलांच्या बलात्काराचा विषय ज्या वेळेला येतो त्याच्याबद्दल आज ते काही त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही आहेत। तरुणांच्या नोकऱ्यांबद्दल नाही, तरुणींच्या नोकऱ्यांबद्दल नाही, रोजगाराबद्दल नाही, इंडिया शायनिंगबद्दल नाही, स्टार्टअप इंडियाबद्दल नाही, नमामी गंगेबद्दल नाही, स्वच्छ भारत योजनेबद्दल नाही, कशाहीबद्दल ते बोलायला तयार नाही आहेत। जी जी स्वप्न त्यांनी दाखवली, ज्या ज्या योजना त्यांनी सांगितल्या त्यातला एक शब्द, त्याच्यावरती एक शब्द बोलायला तयार नाही आहेत ते आज। आज तुमच्या समोर येऊन फक्त सांगतायत पुलवामामध्ये झालेल्या शहीदांच्या नावाने आम्हाला मतदान करा, एअर स्ट्राईक ज्यांनी केला त्यांच्या नावाने आम्हाला मतदान करा। मी काल एक बातमी दाखवली होती की कशा खोट्या बातम्या पसरवल्या जातात, त्याच्यामध्ये मी बोलता बोलता बोललो होतो की त्यांचं नामांकन भरताना किंवा त्यांचा फॉर्म गुजरातमध्ये भरतानाची गर्दी दाखवली होती, ती गर्दी नाही, त्यांची प्रचार रॅलीची ती गर्दी दाखवण्यात आली होती, प्रचार रॅलीची।
आणि प्रचार रॅली गुजरात मधल्या प्रचार रॅली से त्यांची जी लावारिस कार्टी आहेत ना आयटी सेल मधली ती काय फोटो छापतायत की नरेंद्र मोदींच्या प्रचार रॅली मधले गर्दी बघा ती गर्दी कुठली होती ती अटल बिहारी वाजपेयीजींच्या अंतयात्रेची गर्दी दाखवली होती काय बोलायचं या लोकांना याच लोकांनी तुम्हाला सांगितलं होतं ना की परदेशामधनं आम्ही काळा पैसा आणू आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये आम्ही 15-15 लाख रुपये टाकू सांगितलं होतं की नव्हतं तुम्हालाच सांगितलं होतं ना सगळ्यांना देशाला सांगितलं ना की 15-15 लाख रुपये टाकू ते काय बोलले होते ते ऐका मग आपण पुढे जाऊ मेरा स्पष्ट मत है कि दुनिया के देशों में जहां भी काला धन पड़ा है हम सरकार में आते ही एक टास्क फोर्स बनाएंगे कानूनों में संशोधन करने की जरूरत होगी तो संशोधन करेंगे नए कानून बनाने की आवश्यकता होगी तो नए कानून बनाएंगे विश्व के जिन जिन देशों में जहां टैक्स हेवन है जहां ये पैसे पड़े हैं उसे जानकारी लेंगे एक एक पाई हम वापस लाएंगे और ये जो पैसे वापस आएंगे उसमें से 5-10% अमाउंट जो लोग ईमानदारी से देश को टैक्स देते हैं और विशेष करके जो सैलरी वाले लोग हैं उनको बेचारे को कोई चारा नहीं है उनका तो इनकम तो यूं ही कट जाता है उनको उनको गिफ्ट के रूप में उसमें से 5-10% मैं वापस दूंगा आता हे बोललेत की आम्ही ते सगळे गिफ्ट म्हणून तुम्हाला पैसे देऊ याच्यावरती कसे तुम्हाला मूर्ख बनवले या देशाला बघा सगळ्यांना आम्हाला मलाही मूर्खच बनवलं पुढे अमित शाह काय म्हणतात ते ऐका ब्लॅक मनी भी मुद्दा बना हुआ है माना आप कह रहे हैं कि हमने तो एसआईटी बना दी थी हम एक्शन ले रहे हैं और पूरी कार्रवाई हो रही है और काला धन आएगा लेकिन जो चुनावी भाषण में प्रधानमंत्री ने बात कही उसको वो बार बार दोहरा रहे हैं कि 15 लाख रुपए अकाउंट में क्यों नहीं आ रहे देखिए ये जुमला है किसी के अकाउंट में 15 लाख रुपया कभी नहीं जाता वो उनको भी मालूम है और आपको भी मालूम है देश की जनता को भी मालूम है ये जो काले धन वापिस लाकर गरीबों को फायदा पहुंचाने की बात है उनकी योजनाएं बनती उनके फायदे के लिए काम होता है इस माध्यम से पैसा जाता है किसी को कैश कभी नहीं दिया जाता वो सबको मालूम है ये भाषण देने का एक तरीका है एक जुमला भाषण देने का एक तरीका है जुमला है देशाला मूर्ख बना होता तुम्हें मूर्ख बना होता तुम्हें निवडणुकीच्या अगोदर येऊन सगळे सांगणार की गांधी परिवाराने काय भ्रष्टाचार केला आमची सत्ता आल्यावरती आम्ही त्यांना जेलमध्ये टाकू उमा भारती वगैरे सगळे बोलले होते या भाजपच्या अनेक लोकांनी नेत्यांनी तो प्रचार केला होता की आम्ही आलो सत्तेमध्ये तर रॉबर्ट वडेराला आम्ही जेलमध्ये टाकू उमा भारतींचा पण एक स्टेटमेंट होता आहे का आपल्याकडे उमा भारती पण बोलल्या होत्या की आम्ही सत्तेवरती आल्यावरती रॉबर्ट वडेराला आम्ही जेलमध्ये टाकू आता हे सत्तेत आल्यावरती या अमित शहांना जेव्हा प्रश्न विचारला गेला त्याचं उत्तर अमित शहांनी काय दिलं ऐका कसे मूर्ख बनवतात अमित शहाजी मैं विनोद कापडी हूं और मेरा आपसे सवाल ये है कि जब 2013 में आपकी आप विपक्ष में थे और यूपीए की सरकार थी तो उस वक्त जो पूरा कैंपेन था उसके बाद 2014 के चुनाव के दौरान भी जो पूरा कैंपेन था वो था कि जैसे ही हमारी सरकार आएगी हम रॉबर्ट वाड्रा को जेल में डालेंगे और 4.5 साल गुजर गए और रॉबर्ट वाड्रा अभी भी बाहर घूम रहे हैं और चुनाव से ठीक पहले फिर से कुछ हरकतें एक्टिव हुई हैं ईडी एक्टिव हुई है आईटी एक्टिव हुई है तो 4.5 साल तक रॉबर्ट वाड्रा क्यों बाहर रहे क्योंकि सब ने ये माना और आपने भी ये माना था कि भ्रष्टाचार हुआ घोटाले हुए जिया जी को फायदा पहुंचाया गया तो रॉबर्ट वाड्रा अब तक क्यों खुले घूमते रहे
विनोद जी, आप आपके विचार हमारी पार्टी पर थोप रहे हैं। हमने कहीं पर ये नहीं कहा कि रॉबर्ट वाड्रा को जेल में डालेंगे, हमने ये कहा भ्रष्टाचारियों को जेल में डालेंगे। अरे सुनिए तो, आप बोलने भी नहीं देंगी क्या? बिल्कुल बोलने दे रही सर। मेरे वाणी स्वतंत्रता के अधिकार का तो कम से कम प्रोटेक्ट करिए। अब सुनिए जरा, रॉबर्ट वाड्रा को हम जेल में डालेंगे कभी नहीं कहा, हमने ये कहा कि हम भ्रष्टाचारियों को जेल में डालेंगे, और ये भी कहा कि रॉबर्ट वाड्रा ने रैम्पट करप्शन किया है। दो अलग स्टेटमेंट है, इसको एक करकर नहीं देखना चाहिए। काँग्रेसच्या काळामध्ये जे टू जी स्कॅम आणि इतर सगळ्या स्कॅममध्ये जे ज्यांना जेलमध्ये टाकलं होतं, ते ए कोण ए राजा कन्नीमुळी आणि अनेक कोणी काय काय अनेक लोक होती ज्यांना जेलमध्ये टाकलं होतं, हे सर्व लोक भाजपच्या काळात सुटले। काय बोलायचं ह्या लोकांना मला जरा सांगा, किती खोटं बोलणार? आणि आता मध्यंतरी तर नरेंद्र मोदींनी काय कार्ड काढलं, म्हणे मैं निचली जात का हूं इसलिए मेरे ऊपर कांग्रेस वाले और बाकी विरोधक मेरे ऊपर आरोप कर रहे हैं। निचली जात, हे जे सगळे आम्ही प्रश्न विचारतोय त्याचा उच्च जात आणि निचली जात याचा काही संबंध आहे का? जर प्रश्न हा आहे, नरेंद्र मोदी जी तुम्हाला आज जात दिसते तुमची, मग गोरक्षावर्ण या देशामध्ये इतक्या लोकांना आजपर्यंत ठार का मारले? गोहत्येच्या नावाखाली या देशामधल्या दलित तरुणांना, मुस्लिम तरुणांना का मारलेत? एका ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, एक मला जातीतलं काय फारसं कळत नाही त्यांची, मला मी विचारलं म्हणून मला कळलं की ढोर समाजाचे आपले जे कोणी लोक असतात ते जनावराचं कातडं काढतात, तो व्यवसाय, पारंपरिक व्यवसाय, आणि ते जे कातडं काढलं जातं त्याच्यावरनं त्यांना धरलं आणि सांगितलं यांनी गाय मारली, ती मेलेली गाय होती, आणि त्याच्यानंतर त्यांचं काय झालं आणि काय केलं तो तुमच्या डोळ्यांनी बघा, नाही थरका पुढाल तर बघा मला तुम्ही सांगा। आणि हे नरेंद्र मोदी सांगतात की मी निचली जात का हूं, मग आज या देशातल्या दलित तरुणांबद्दल काय चालू आहे तुम्हीच बघा। 11 जुलाई को गुजरात के ऊना की घटना ने आग में घी का काम किया। यहाँ के समढियाला गांव में कुछ दलित युवकों को एक राजनीतिक संगठन के लोगों ने गोकशी का आरोप लगाते हुए पहले जमकर मारा, फिर ऊना ले गए और वहां गाड़ी से बांधकर शहर भर में घुमाया। ये आप बीती एक पीड़ित ने सुनाई। हमारे गांव के बाजू में गांव है बेड़िया गांव, वहां से फोन आया था मेरा पापा के फोन में, उस खेड़ का फोन था, उसकी गाय मर गई थी, तो जिसको मेरे पापा को फोन किया, और हमारे पास चकड़ो रिक्शा है, वो चकड़ो रिक्शा लेकर हम गाँव पे गया, और गाय मर गई थी, वो गाय को रिक्शा पे भरकर हमारे गांव के सिम पे आया, और गाय मर गई थी, उसके हम खाल काट रहे थे, तो थोड़ी देर बाद वो गौरक्षक लोग आकर हमारे ऊपर अचानक हमले करे, दस जन थे उस पर, पांच मिनट बाद 50-40 लोग आ गए। पेशे से चर्मकार ये दलित सदियों से मरे हुए मवेशियों को ठिकाने लगाने और उनका चमड़ा निकालने का काम करते रहे हैं। गोकशी के नाम पर इन लोगों के साथ ऊना में हुए अत्याचार में अब नए तथ्य सामने आ रहे हैं। आरोप लग रहा है कि सब कुछ पुलिस की जानकारी में हुआ। या गोरक्षा आणि या गोहत्या या विषयावरती या देशातल्या जवळपास 40-50 लोकांना ठार मारलेत आत्तापर्यंत, त्याच्यावरती कधी नरेंद्र मोदी बोलले नाहीत, त्याच्यावरती एक वाक्य बोलायला हे तयार होत नाहीत। आणि मग स्वतःच्या मित्रांबद्दल ते स्वतः काय म्हणतात ते ऐकून घ्या। आप कत्लखानों की बात करते हैं, तो एक समुदाय विशेष की रोजी रोटी भी उससे जुड़ी है। दूसरी बात यह कि एनडीए के कार्यकाल में भी मीट एक्सपोर्ट बड़े पैमाने पर हुआ, तो उस समय आपकी सरकार ने क्यों नहीं किया कुछ? मैं देखूंगा उस समय उनके क्या प्रॉब्लम थे,
मैं देखूंगा, लेकिन इन दिनों स्थिति गंभीर होती गई। उस समय हो सकता है, शुरू में मेरे पास डिटेल नहीं है, उस समय हो सकता है कि हमारे पास दूध न देने वाले पशुओं की संख्या एक्सेस हुई हो, उसमें से एक विचार बना हो, लेकिन ये आपकी जानकारी सही नहीं है कि कोई एक कम्युनिटी इस बिजनेस में है। ऐसा नहीं है जी, मेरे कई जैन मित्र हैं जो इस व्यापार में है, इसको किसी कम्युनिटी से मत जोड़िए। नरेंद्र मोदींचे काही जैन मित्र आहेत जे या बीफच्या व्यापारामध्ये आहेत, गाईचं मांस एक्सपोर्ट करण्याच्या व्यापारामध्ये आहेत। मग या 40-50 लोकांना या देशामध्ये ठार का मारले गेले, त्यांच्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई झाली, ज्या वेळेला ह्या सगळ्या घटना घडत होत्या त्यावेळेला नरेंद्र मोदी गप्प का होते, का नाही होते बोलत? बाबांनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचं, हे सगळं जातीचं राजकारण तुमच्यासमोर उभं करणार, हा मराठा, हा दलित, हा माळी, हा साळी, आणि मग तुमच्या समोर आरक्षणाच्या गोष्टी ठेवणार। कसलं आरक्षण? इथे यांच्या नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे जवळपास 4.5-5 कोटी लोकांचे रोजगार गेलेत, या देशामध्ये नोकऱ्या निर्माण होत नाहीयेत। आणि मग मराठा समाजाला सांगायचं की तुम्हाला नोकऱ्या मिळणार, दलित समाजाला सांगायचं तुम्हाला नोकऱ्या मिळणार, इतर बाकीच्या लोकांना सांगायचं तुम्हाला नोकऱ्या मिळणार, नोकऱ्या नाहीच आहेत। मुळात ज्या नोकऱ्या सरकारी नोकऱ्या ज्याला म्हणतो त्या उरल्याच फक्त 3.5-4%। आणि तुमची डोकी भडकवायची, तुमच्यात आपापसात हाणामाऱ्या करवायच्या, आणि तुम्ही एकदा तापलात की मग निवडणुकीला तुमचा तसा फायदा करून घ्यायचा, जातीचा फायदा करून घ्यायचा, हे सगळे धंदे सुरू आहेत या लोकांचे। हे जाती जातीमध्ये विष कालवून यांना फक्त राजकीय स्वार्थ बघायचा यांचा, यांना तुमच्याशी काही देणं घेणं नाहीये। ज्या दिवशी मतदान कराल त्याच्यानंतर 2 तासांनी मेलात तरी चालेल या लोकांसाठी, या लोकांना तुमचं काही देणं घेणं नाहीये। अगोदरचे वाईट म्हणून ह्यांच्या हातात संधी दिली, हे त्याहून वाईट निघाले। इतका गलिच्छ राजकारण। आणि आज तुम्ही येऊन सांगता की आम्हाला पुलवामाच्या शहीद झालेल्या जवानांवरती मला मतदान करा म्हणून सांगताय, एअर स्ट्राईक केलेल्या तुम्ही जे आमचे पायलट्स आहेत त्यांच्या नावाने तुम्ही आम्हाला भाजपला मतदान करा, काम त्यांनी केलं ना। आमच्या एअरफोर्सवरती, आमच्या जवानांवरती आम्हाला गर्व आहे, आम्हाला अभिमान आहे त्यांचा, तुमचा काय संबंध? मला आठवत नाही कधी अटल बिहारी वाजपेयीजींच्या काळामध्ये ज्यावेळेला कारगिल झालं त्याच्यानंतर अटलजी म्हणाले आहेत की कारगिलच्या नावाने आम्हाला मतदान करा, कधी नाही म्हणाले अटलजी। ह्यांच्याकडे दाखवण्यासारखं काही नाही, ह्यांच्याकडे बोलण्यासारखं काही नाही आहे। आणि म्हणून हे जातीच्या आमच्या जवानांच्या भावनांना हात घालतायत आणि जातीच्या नावाने मतं मागतायत। मध्यंतरी 15 तारखेला जो एक त्यांचा इंटरव्ह्यू झाला, त्या इंटरव्ह्यूमध्ये काय म्हणाले असतील की निवडणूक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा जर निवडणुकीचा होऊ शकतो तर जवानांचा मुद्दा का नाही होऊ शकत? पंतप्रधान विचारतात आमचे, ऐका तुम्हीच। किसान मरे तो चुनाव का मुद्दा, लेकिन जवान मरे तो चुनाव का मुद्दा नहीं, ये कैसे हो सकता है? किसान मरे तो चुनाव का मुद्दा, लेकिन जवान मरे तो चुनाव का मुद्दा नहीं, ये कैसे हो सकता है? मैं अभी तो जर मुद्दा घेतला तर काय फरक पडतो? मी असं बोलणार आप कधी पंतप्रधान आजपर्यंत बघितलं नाही जे तुम्हाला येऊन सांगतायत? तो व्हिडिओ लावा त्यांचा, तो काय भ्यांच्या नावाने मत मागतायत ते शहीद जवानांच्या, ते शहीद जवान गेले आमचे 40, त्यांच्या घरादाराकडे बघायला कोण जात नाही आणि त्यांच्या नावाने हे मत मागतायत। आता मैं आपसे कहना चाहता हूं मेरे देश के फर्स्ट टाइम वोटर को, आप भी संकल्प कीजिए कि पहला वोट आपका जो आपके जीवन की ऐतिहासिक घड़ी है, आपके जीवन पर याद रहेगा कि पहला वोट कब डाला, कहां डाला, कौन सा चुनाव था, किसको डाला, ये जीवन भर याद रहने वाला है। हर किसी को पहली घटना याद रहती है। मैं जरा कहना चाहता हूं मेरे फर्स्ट टाइम वोटरों को, क्या आपका पहला वोट
पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या? मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलवामा में जो वीर शहीद हुए उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या? हे जवानांच्या नावाने मत मागतायत आणि त्याच जवानांच्या बाबतीत ह्यांच्या मनात काय आहे हे पण एकदा ऐकून घ्या. शेवटचं हे मी सगळ्या भाषणांमध्ये ऐकवलं. आज या निवडणुकीतल्या प्रचारातली ही शेवटची सभा आहे. या हे सगळे शब्द तुम्ही विसरता कामा नयेत. म्हणून मी हे परत 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 मी ज्या गोष्टी दाखवतोय ना की ज्या वेळेला मतदान करायला जाल त्यावेळेला हे तुमच्या कानामध्ये गुंजले पाहिजेत या गोष्टी की आमच्याशी पंतप्रधान किती खोटं बोललेत ते. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. ही आमच्या जवानांबद्दलची आमच्या पंतप्रधानाला आस्था की या देशातला व्यापारी जास्ती साहसी आहे आमच्या जवानापेक्षा. ना ह्याला जवानांशी देणं घेणं आहे ना आमच्या पोलिसांशी देणं घेणं आहे. त्या प्रज्ञा ठाकूर काय म्हणाल्या, हेमंत करकरे ज्यांना अशोक चक्र आहे जे एका पाकिस्तानी अतिरेक्याच्या गोळ्याने ठार मेले शहीद झाले, आमचे कामटे गेले ते शहीद झाले, होंबाळे गेले ते शहीद झाले, आमचे साळसकर ना साळसकर गेले ते शहीद झाले. पाकिस्तानी अतिरेकी ज्यावेळेला मुंबईमध्ये घुसतात आणि आमच्या पोलिसांना ज्यावेळेला ठार मारतात त्याच्यानंतर हा देश त्यांना अशोक चक्र देतो. आणि ही बाई सांगते की बरं झालं मेले ते माझ्या शापाने मेले. आमच्या पोलिसांचा अपमान करता तुम्ही आणि आमच्या महाराष्ट्राच्या पोलिसांचा अपमान केल्यानंतर पण आज त्या प्रज्ञा ठाकूरांना भारतीय जनता पक्ष तिकीट देतो भोपाळमधनं. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी ह्या पलीकडे अजून की त्या प्रज्ञा ठाकूरांचं समर्थन आमचे पंतप्रधान आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा दोघे जण समर्थन करतात. आज जर हीच गोष्ट दुसरे कोणी केली असती तर आज जे चॅनल्स बंद पडलेली आहेत, जी वर्तमानपत्र बंद पडलेली आहेत की एवढं त्या व्यक्तीला ठोकून काढलं असतं. पण आपल्या सगळीकडे आपल्या चुटुक पुटुक बातम्या येणार आणि विषय बंद करून टाकणार. एखाद्या सत्तेच्या किती घरंगळत जायचं याला पण काही मर्यादा असतात. सगळेच पत्रकार तशा तशातला भाग नाहीये, बरेच पत्रकार आहेत. पण अनेक असंख्य पत्रकार असे आहेत या देशामधले की ज्या पत्रकारांना लिहू दिलं जात नाही, बोलू दिलं जात नाहीये. म्हणून मी जे सतत सांगतोय ना बाबांनो, ही गोष्ट ही निवडणूक आपण नीट लक्षात घ्या. हे 1931-32 साली या देशामध्ये जे ॲडॉल्फ हिटलरने जी गोष्ट केली ना ती गोष्ट या देशामध्ये सुरू आहे. सगळ्या गोष्टी बंद करून टाकायच्या, सुप्रीम कोर्ट बंद करून टाकायचं. आमचंच ऐकलं पाहिजे सुप्रीम कोर्टाने, निवडणूक आयोगाने पण आमचंच ऐकलं पाहिजे, सीबीआयने पण आमचंच ऐकलं पाहिजे, आरबीआयने पण आमचंच ऐकलं पाहिजे. सगळ्या जेवढ्या आपल्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्था बंद करून टाकायच्या, आमची चॅनल्स बंद करून टाकायची. चॅनलच्या मालकाने जर समजा जास्ती जर आवाज काढायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती ईडीच्या आणि इतर सगळ्या केसेस टाकायच्या, पत्रकारांना धमक्या द्यायच्या, पत्रकारांना बोलू द्यायचं नाही. माझे पत्रकार बांधव आज इकडे आलेले असतील, कुठे आहेत? हा इथे आहेत. दुर्दैवाने या देशामध्ये जर हे परत निवडून आले ना बाबानो, याच्यापुढे तुम्ही घटना बघाल पण लिहू शकणार नाहीत. याच्यापुढे होणाऱ्या घटना तुम्ही बघाल बोलू शकणार नाहीत. जी गोष्ट ॲडॉल्फ हिटलरने केली त्यावेळेला तीच गोष्ट, त्याच गोष्टींची पावलं इथे पडतायत आता.
त्यावेळेला जी काही चित्रपट काढले गेले तिकडे जर्मनीमध्ये तसेच चित्रपट इकडेही काढले गेले. ॲडॉल्फ हिटलरच्या मनामध्ये काय, त्यांच्या योजना काय, त्याच्यावरती चित्रपट काढले गेले. जसे आपल्याकडे काढले गेले ना सुई धागा, पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेमकथा, हे सगळे सरकारच्या योजनांसाठी म्हणून काढले गेलेले चित्रपट. आणि मग त्याच्यामध्ये ते अक्षय कुमार, काल बोललो ना मी, या देशातल्या पत्रकारांना भेटत नाही पंतप्रधान, या देशातल्या पत्रकारांना इंटरव्ह्यू द्यावासा वाटत नाही. हा पहिला पंतप्रधान आहे या देशातला ज्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये एक पत्रकार परिषद घेतलेली नाही. हा माणूस पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाही, हा तुमच्या प्रश्नाला काय उत्तर देणार हो? कोण तुम्ही आहात? तुम्हाला गृहित धरलेले आहेत. पैसे जे आम्ही फेकत जाऊ, आमच्याकडे भरपूर कॅश आहे, आम्ही पैसे फेकत जाऊ, पैसे फेकले उभे राहतील रांगेमध्ये आणि आम्हाला मतदान करतील. गृहित धरलं तुम्हाला, गृहित. त्यांच्यासाठी कोण आहात तुम्ही? विकत घेतली जाणारी माणसं. पैसे फेकले की कुठे जातील हे? ही सगळी माणसं हा देश चालवणार आणि ह्यांना तुम्ही आशीर्वाद देणार? बाबानो, ही जी निवडणूक आहे ना, ही निवडणूक तुम्ही लक्षात ठेवा. या निवडणुकीचा फैसला या देशामध्ये लोकशाही राहणार का या देशामध्ये हुकुमशाही येणार, या गोष्टींचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. आणि तो तुम्हाला फैसला येत्या 29 तारखेला तुम्हाला करायचा आहे. हे येथील सगळे बाकीचे लोक ह्यांना हुरळून जाऊ नका. ही दोन माणसं, हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा, ही दोन माणसं या देशाच्या राजकीय क्षितिजावर बाजूला गेली पाहिजेत. ती बाजूला घालवण्याचं काम सत्कार्य हे तुमच्या हातून घडलं पाहिजे 29 तारखेला. आज मी काही निवडणूक लढवत नाहीये ना, माझा निवडणुकीला कोणी उमेदवार आहे, पण मी जो प्रचार करतोय या देशासाठी करतोय, या देशावरती आलेले संकट दूर व्हावं याच्यासाठीचा माझा हा सगळा प्रचार आहे. आणि म्हणून मी आज तुमच्या समोर इकडे आलो. बाबानो, माझी फक्त आपल्याला हात जोडून विनंती आहे की पुन्हा फसले जाऊ नका. जर पैसे वाटले निश्चित घ्या, पण यांच्या ढोंगणावरती लात मारून त्यांना हाकलून द्या पहिल्यांदा. आजपर्यंत ह्यांनी देश लुटला, आता तुम्ही ह्यांना लुटा. आणि म्हणून हे सत्कार्य तुमच्या हातून घडो एवढी फक्त एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर राष्ट्रगीत होईल, सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं. राष्ट्रगीत. माझी सर्व बांधवांना नम्र विनंती आहे की इथे आलेल्या सर्व माता भगिनींना प्रथम जाण्यासाठी आपण वाट करून द्यावी. धन्यवाद.